हेलो फ्रेंड, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल झटपट रेसिपीमध्ये। आज आपण बनवणार आहोत भेंडी। यासाठी मी इथे 1/2 किलो भेंडी घेतली आहे, स्वच्छ धुऊन कोरड्या फडक्याने पुसून घेतली। कोवळीलाच भेंडी आहे। आता या भेंडीला आपण कापून घेऊया। इथे मी भेंडी कापून घेते, छोटी छोटी कापून घ्यायची आहे। अशी मधून बघायची भेंडी किडकी आहे का नाही। एका भेंडीमध्ये 4 ते 5 तुकडे करायचे, खूप छोटे तुकडे नाही करायचे, नाहीतर छोटे तुकडे केल्यावर भेंडी चिकट होती। इथे मी सगळी भेंडी कापून घेतली। आता मी इथे कांदा पण कापून घेते। आता आपण एका वाटीमध्ये लाल मिर्च, धने पावडर, गरम मसाला आणि हळद घेतोय। आता याला आपण मिक्स करूया। आता इथे मी 4 मिरच्या घेतल्या, या पण छोट्या छोट्या कापून घेऊया। मी इथे कढाई ठेवली, त्या कढईमध्ये 2 पळी तेल टाकलं। तेल गरम झालं, जिरा टाकूया, याच्यात लसूण टाकूया। आता याला हलवून घेऊया मस्तपैकी। आणि याच्यात भेंडी ॲड करूया। भेंडी टाकून घ्यायची तेलामध्ये। भेंडीला चांगलं परतून घ्यायचं तेलामध्ये, 4 ते 5 मिनिट मस्त परतून घ्यायचं भेंडीला। आता याच्यामध्ये आपण जो मसाला ठेवला तो टाकूया। याच्यामध्ये हिरवी मिरची टाकूया। आता याला मस्तपैकी हलवून घेऊ। भेंडीला चांगलं हलवून घ्यायचं, भेंडीला पूर्ण मसाला लागेपर्यंत हलवून घ्यायचं 2 ते 3 मिनिट। आता याच्यात कांदा टाकूया। कांदा टाकलाय, कांदा पण मस्तपैकी हलवून घ्यायचं आहे। कांदा पण मी हलवून घेतला। आता आपण यामध्ये 1/2 लिंबू टाकूया। 1/2 लिंबूचा रस पिळून टाकायचं आहे, जेणेकरून आपली भेंडी चिकट होणार नाही। लिंबूचा रस टाकल्यावर भेंडी चिकट होत नाही। आता आपण याला हलवून घेऊ। भेंडीला मस्तपैकी हलवून घ्यायचं आहे। आता यावरती आपण झाकण ठेवूया 4 ते 5 मिनिट। कमी गॅस करून झाकण ठेवायचं आहे। 5 मिनिट झाले, आपण झाकण उघडून बघूया। मस्त भेंडी दिसते। आपण या भेंडीला आता हलवून घेऊया। मी भेंडीला हलवून घेतलं। आपण बघितलं असन मी याच्यात अजून मीठ टाकलं नाही आहे। आता आपण याच्यामध्ये मीठ टाकूया। तुम्ही मीठ तुमच्या चवीनुसार टाकू शकतात। आता आपण भेंडीला हलवून घेऊया। भेंडीला हलवून घेतली आहे। एकदा आपण बघूया भेंडी शिजली का नाही। तशी पण भेंडी जास्त शिजवायची नसते, ती वाफेवरच होऊन जाते।
भेंडी पण शिजून गेली आहे. आता आपण भेंडीला एका वाटीत काढून घेऊया. एका वाटीत मी भेंडी काढून घेतली आणि आपली भेंडी झालेली आहे.